परप्रांतीय धर्माच्या नावाने सांगली जिल्ह्यात सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या समाजकंटकांवर हद्दपारीची कारवाई करावी अशी मागणी भीम आर्मीच्या वतीने करण्यात आलेली आहे. कुपवाड येथे परप्रांतीयच्या नावाने मारहाण करून दहशत माजवण्याचा प्रयत्न एका संघटनेनं केला होता. भारतीय नागरिकाने भारत देशामध्ये कुठेही मुक्त संचार करणे, व्यापार करणे हा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत दिला आहे. जर कोणी मारहाण करून राज्यघटनेला आव्हान देत असेल तर भीम आर्मी कदापि सहन करणार नाही, जशास तसे प्रत्युत्तर देऊ असा इशारा भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष यांनी दिला आहे. त्याचबरोबर या संघटनेने काल हल्ले केले त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्याची मागणीही केली आहे. आज या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी विकास खरात व उपविभागीय अधिकारी धीरज पाटील यांना देण्यात आले. आम्ही भीम आर्मी सांगली जिल्ह्याच्या वतीनं आज कलेक्टर प्रांत आणि मिरजेची डीवायसपी यांना पत्र दिलेलं आहे, जे काल कुपवाड शहरामध्ये परप्रांतीय व इतर धर्मीय म्हणून जे जाती सलोखा बिघडून भारतीय नागरिकांना जे मारहाण केलेलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो. येणाऱ्या काळामध्ये कुठलीही संघटना असेल, एखादा परप्रांतीय म्हणून एखादा कुठल्याला राज्यघटनेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे राज्यघटनेचा अधिकार दिलेला आहे, भारतातील नागरिकाने भारतात कुठेही मुक्त संचार करू शकतोय, मुक्त व्यापारधंदा करू शकतोय, जे व्यापारधंदा करणाऱ्याने जे तथाकथित स्वतःला एक राजकीय कार्यकर्ते म्हणून कुणाला मारहाण करत असेल तर भीम आर्मी रस्त्यावर उतरून त्यांना त्याच पद्धतीनं त्यांचा समाचार घेईल व रस्त्यावर त्या लोकांना फिरून येणार नाही. एवढंच सांगतो मी. जय हिंद, जय महाराष्ट्र.